आत्मीय ಸ್ನೇಹಿತರೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂತ YouTube ಚಾನೆಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಕೋರ್ತೀನಿ ಇಂದು 10ನೇ ತರಗತಿಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಸೋ ಮೊದಲ ಪದ್ಯ ಇದೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಅಂತ ಸೋ ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ತಂದಿದ್ದೇವೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು 9 ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ 2 2 3 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಾವಲ್ಲ ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಬರತಕ್ಕಂತ ಚಾನ್ಸಸ್ ಕೂಡ ಇದ್ದಾವ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಯಾವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರಬಹುದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದ್ದಾವ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡೋಣ सो तेलू कीडियोन लाइक शेर मेू सब्सक्रैबे मरीबार्ड नाकंक उत्तर वेटेजन सो मातृभूमि पद्य के लिए सो खंडितोदी नाकंक प्रश्ने आराम उत्तरती नम टेलीग्राम ग्रूप स्टडी विथ परशुराम लिंक वीडियो डिस्क्रिप्शन बॉक्स हाकी अदू कॉयन नम यूट्यूब चानल कन्नड इंग्लिश विज्ञान समाज विज्ञान पाठद इे ताद प्रश्नोत्तर वीडियो अहित नो फस्ट प्रश्ने बनू कवि किसे प्रणाम कर रहे हैं अथवा कवि शत शत बार किसे प्रणाम कर रहा है अंत क्वेश्चनसु एप्रिल 2017 के केळिदारे सो उत्तर ऐन बरीबहुदंद्रे कवि मातृभूमि को शत शत बार प्रणाम कर रहे हैं अंतकंतदु आंसर किसे अंद्रे यारिगे अंत अदर अर्थ प्रश्न 2 मातृभूमि के खेत कैसे हैं अंत क्वेश्चन्स इदु कूड एप्रिल 2017 के बंदिरतक्कंत प्रश्ने सो मातृभूमि के खेत हरे बर सो हाने हई अंत मोस्ट इंपॉर्टेंट प्रश्न एस कवि भारत माता से क्या निवेदन कर रहा है अंत सो क्या अंतर ऐन कवि भारत माता से जग का रूप बदलने नेनपिटू जग का रूप बदलने को निवेदन कर रहा है मुझे प्रश्ने श्री भगवती चरण वर्मा ने BA LLB की डिग्री किस विश्वविद्यालय से प्राप्त की इत जून 2016 के केदारंते सो श्री भगवती चरण वर्मा ने BA LLB की डिग्री इलाहाबाद विश्वविद्यालय से प्राप्त की इत मोस्ट इंपॉर्टेंट इदे बी अंद्रे बैचलर आफ आर्ट्स LLB अंद्रे बैचलर आफ लॉ भारत माता अपने मुक्त हाथों से क्या बांट रही अंत मार्च 2017 केळिद्रु स्वतंत्र सो भारत माता अपने मुक्त हाथों से धनधाम सुख संपत्ति को बांट रही है अंतकंतदु सुख संपत्ति धनधाम अंत पद्यदल्ली इदे एस अदन्ने तावेन माडबेकागित्तु बरीबेकित्तु भारत मा के हाथों में क्या है सो आलरेडी पाठ्यपुस्तक क्वेश्चन इत्तु भारत मा के हाथों में न्याय पताका और ज्ञान दीप है आज मा के साथ कौन है आज मा के साथ करोड़ों लोग हैं आज मा के साथ कोटि कोटि भारतवासी है आज मा के साथ करोड़ों भारतवासी अंतनु कूड बरीबहुदु इंटे प्रश्ने सभी ओर क्या गूंज उठा है अंत सो उत्तर सभी ओर जय हिंद का नारा गूंज उठा है उम्बत्तु भारत के खेत कैसे हैं भारत के खेत हरे भरे और सुहाने हैं अंतकंतदु मुंदिन प्रश्न भारत भूमि के अंदर क्या क्या भरा हुआ है भारत भूमि के अंदर खनिज संपदा भरी हुई है अनंदु सुख संपत्ति धनधाम को माँ कैसे बांट रही है सुख संपत्ति धनधाम को माँ मुक्त हस्त से बांट रही है अंतकंतदु मोस्ट इंपॉर्टेंट 12 जग के रूप को बदलने के लिए कवि किससे निवेदन करते हैं जग के रूप को बदलने के लिए कवि मातृभूमि से निवेदन करते हैं जय हिंद का नाद कहाँ कहाँ पर गूंजना चाहिए जय हिंद का नाद सारे नगर और गांवों में गूंजना चाहिए सकल नगर और ग्राम अंतला इस कविता में कवि की कौन सी झलक दिखाई देती है इस कविता में कवि की देश प्रेम की झलक दिखाई देती है दिखलाई देती है मातृभूमि कविता के रचयिता का नाम क्या है मातृभूमि कविता के रचयिता का नाम भगवती चरण वर्मा है इस कविता से किसका परिचय मिलता है इस कविता से भारत की महानता का परिचय मिलता है 17 भगवती चरण वर्मा का जन्म कब और कहाँ हुआ भगवती चरण वर्मा का जन्म 30 अगस्त 1903 को उन्नावा जिले शफीपुर में हुआ अदु उत्तर प्रदेश राज्य उन्नावा जिले शफीपुर अंतनु कूड़ा बरीबो इस कविता से छात्रों के मन में कौन सा भाव जागता है इस कविता से छात्रों के मन में देश प्रेम का भाव जागता है 19 प्रश्न कविता के आधार पर भारत के वन उपवन कैसे हैं सो कविता के आधार पर भारत के वन उपवन फल फूलों से युक्त है प्रश्न 20 अमरों की जननी से किसको संबोधित किया गया है अमरों की जननी से मातृभूमि को संबोधित किया गया है
कवि ने मातृभूमि को कितनी बार प्रणाम किया है? सो कवि ने मातृभूमि को शत शत बार यानी सौ सौ बार प्रणाम किया है। भारत माता के हृदय में कौन कौन सोए हुए हैं? भारत माता के हृदय में गांधी, बुद्ध और राम सोए हुए हैं। 25वां प्रश्न, भगवती चरण वर्मा के भूले बिसरे चित्र उपन्यास पर कौन सा पुरस्कार मिला है? श्री भगवती चरण वर्मा के भूले बिसरे चित्र उपन्यास पर साहित्य अकादमी पुरस्कार मिला है। भगवती चरण वर्मा ने किन किन पत्रिकाओं का संपादन किया? भगवती चरण वर्मा ने विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन किया। 23वां प्रश्न, श्री भगवती चरण वर्मा के किस उपन्यास पर दो बार फिल्म निर्माण हुआ? भगवती चरण वर्मा के चित्रलेखा उपन्यास पर दो बार फिल्म निर्माण हुआ अंतकंतदु इतु। सो मोस्ट इंपॉर्टेंट आगिरतक्कंतदु ಒಂದು ಅಂಕದಲ್ಲಿ ಯಾವೆಲ್ಲ ಕ್ವಶನ್ಸ್ಗೆ ಬರ್ತಾವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು 2-3 ಅಂಕಕ್ಕೆ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿದ್ದಾವೆ, ಅವುಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಸಹಿತ ನೋಡೋಣ. ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಬಂದು ಬರ್ತದೆ. ಸೊ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಮಾತೃಭೂಮಿ ಅಂದಮೇಲೆ ಸೊ ಇದೇ ಉತ್ತರಗಳನ್ನ ತಾವು ಏನು ಮಾಡಿರಿ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕು. ಖಂಡಿತ 2-3 ಅಂಕಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ಬಹಳ ಸರಿ ರಿಪೀಟನ್ನು ಕೂಡ ಆಗದ. ಮಾತೃಭೂಮಿಕ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಅನುಪಮ ಹೇ ಹರೇ ಭರೇ ಖಲಿಹಾನೋ ಸೇ ಪೂರ್ಣ ಹೇ, यहाँ के वन उपवन फल फूलों से सुशोभित है। मातृभूमि के अंदर खनिजों की अपार संपदा है। यह धरती सुख संपत्ति और धन धान्य से भरी हुई है, जिसे भारत माता अपने मुक्त हाथों से बांट रही है अंतकंत ऋतु। सो स्क्रीनशॉट तकु इधन चेना प्रिपरेशन माँ, सो वेरी इंपारटेंट आगे उत्तर इन अब बर प्रश्न बरतद मातृभूमिय स्वरूप अंदे वेरी इंपारटेंट भाला सारी क्वेश्चन रिपीट आगद ಏನಿದೆ ಉತ್ತರ? ಮಾತೃಭೂಮಿ ಅಪನೆ ಏಕ ಹಾಥ ಮೇ ನ್ಯಾಯ ಕಾ ಝಂಡಾ ಔರ್ ದೂಸರೆ ಹಾಥ ಮೇ ಜ್ಞಾನ ಕಾ ದೀಪ ಲಿಯೆ ಸಬ್ಕೋ ಸಹಿ ರಾಸ್ತೆ ಪರ್ ಚಲನೆ ಕೋ ಕಹ ರಹಿ ಹೇ. ಇಸ್ಕೆ ಹೃದಯ ಮೇ ಅನೇಕ ಮಹಾನ್ ವಿಭೂತಿಯ ತಥಾ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ ಔರ್ ರಾಮ್ ಕಾ ವಾಸ ಹೇ. ವಹ ಅಪನಿ ಗೋದ ಮೇ ಪಲೆ ರಹೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಪರಸ್ಪರ ಸಹಯೋಗ ಸೇ ರಹನೆ ಕೇ ಲಿಯೆ ಪ್ರೇರಣಾ ದೇ ರಹಿ ಹೇ. ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯದಲ್ಲಿ 3 ವಾಕ್ಯ, ಆಮೇಲೆ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ 3 ವಾಕ್ಯ ಅಷ್ಟೇ ಇದೆ. ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತ ಒಂದೇ ಸರಿ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಭಾರತ್ಗೆ ಕೇ ಧರೆ ಬರೆಯವ್ರ ಸುಹಾನೆ ಅಂತ ಒಂದು ಬರಿಬೇಕು. ಭಾರತ್ಗೆ ಒನ್ ಉಪವನ್ ಫಲ ಫೂಲಂಸೆ ಬರೇ ಹುಯೆ ಹೇ. ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಅಂದರ್ ಖನಿಜೋಕ್ಕೆ ವ್ಯಾಪಕ ಸಂಪತ್ತಿ ಬರೀ ಹುಯೆ. ಇಷ್ಟು 3 ಬರೆದ್ರು ಕೂಡ ನಿಮಗೆ 2 ಅಥವಾ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಆರಾಮಾಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಅದೇ ಥರ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೇಕಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟು ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಏಕ ಹಾಥ ಮೇ ನ್ಯಾಯಪತಕ ದೂಸರೆ ಹಾಥ ಮೇ ಜ್ಞಾನದೀಪ ಹೇ. ಎರಡನೇ ಪಾಯಿಂಟು ಮಾತೃಭೂಮಿ ಅಮರೋಂಕಿ ಜನನಿ ಹೇ. ಮೂರನೇದು ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ಹೃದಯ ಮೇ ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ, ರಾಮ್ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಷ್ಟು 3 ಸಾಲುಗಳನ್ನಾದರೂ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಬರಲೇಬೇಕು. ಇಷ್ಟೇ ಇತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಸೊ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಸೊ ಭಾಳಷ್ಟು ಯೂಸ್ ಆಯಿತು ಅಂತ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಡೀಟೇಲ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಬೇಕಾಗಿದ್ದರೆ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಹಿಂದಿ, ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನ ಎಲ್ಲ ನೋಡಬೇಕು. ಸೊ ಅಪ್ ಟು ನಿಮ್ಮ SSLC ಎಕ್ಸಾಮ್ವರೆಗೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ. ಓಕೆ, ಬಾಯ್ ಬಾಯ್.